बैठक घेतली आहे या बैठकीचा नेमका अजेंडा काय होता मुंबईच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना प्रभारींनी केल्या नाही येत्या काळामध्ये निवडणुका येणार आहेत कोरोनामध्ये जे पूरग्रस्त एरिया झालेले आहेत त्यामध्ये आणखीन आपल्याला किती मदत पोहोचवता येणार आहे कार्यकर्त्यांनी अक्षम सक्षम होऊन जे लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना कशी मदत करता येईल संघटन मजबूत कसं करता येईल महानगरपालिकाची निवडणुका येणार आहेत त्याच्याबद्दल काय स्ट्रॅटेजी करायची या संदर्भात सगळी पाच पक्षाची बैठक आज भाजपने लोकलमध्ये घुसून सर्वसामान्यांना जे डोस टोन डोस झालेले आहेत त्यांना लोकल सूट करावी अशी मागणी केलेली आहे यावर मुंबईचे पालकमंत्री म्हणून तुमची प्रतिक्रिया काय मला फक्त भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेत्यांना हेच विचारायचं आहे की राज्यात किंवा देशात किती टक्के लोकांना दोन शॉट मिळालेले आहेत जर तुम्ही आकडा कराय बघायला गेला देशाचा असू द्या काही ते दोन शॉटचे 10% लोकांना पण लस मिळालेलं नाही आणि अशी परिस्थिती असताना आपण जे स्थिरता आणलेली आहे हळूहळू कमी केलेलं आहे आणि एकदमच जर आपण केलं तर आता ICMR काय बोलत आहे WHO काय बोलतो आहे आता डेल्टाचा व्हायरंट केरळामध्ये किती जोरात चालू आहे तशी परिस्थिती मुंबईमध्ये यायला हवी का टास्कफोर्सचं सजेशन काय याच्यावरती बारकाईने आपण लक्ष देतो आहे स्थिरता असते असते आपण कमी करतो आहे आणि असे आंदोलन करून हे या राज्यामध्ये असं अवस्था करणं हे योग्य नाही बाकीच्या राज्यामध्ये पण जिथे त्यांची सरकार आहे तिथे का नाही असं करत देशामध्ये दोन बाप ठेवणं हे योग्य नाही पण लोकल जर सामान्यांना सुरू केलेत नाही आपण 100% कार्यालय सुरू केली पण लोक येणार कशी मुंबईतले आपण रहिवासी आहेत आपल्याला माहिती आहे की लोकलची समस्या किती मोठी आहे आता तुम्ही बघा जशी जशी मागणी आली जशी जशी केसेस कमी झाले आपण दुकानं उघडली ना हॉटेलला पण संधी दिली ना आता आपल्याला दे ज्यांची दोन लस झालेली आहे त्यांना आपल्याला प्रवास करण्यासाठी मान्यता द्यायची आहे पण त्याची तयारी तर करावं लागेल की नाही की अचानक रश व्हायला पाहिजे मग अचानक ट्रेनमध्ये गर्दी होणार अचानक रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये गर्दी होणार त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर पण आपल्या तयारी आपण ठेवलेली आज अख्ख्या राज्यात आणि मुंबईमध्ये आपण भरपूर आणखीन सेंटर बनवलेले आहेत पण ते कोविड सेंटर आपण बनवलं आहे एमर्जन्सीसाठी त्याचा उपयोग होता कामा नव्हे अशी आमची मानसिकता आहे पण हे सगळं करत असताना आपल्याला टप्प्याटप्प्यानेच ते उघडावं लागेल दुसरं की आज चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून यातली घडामोडी घडताना दिसत आहेत काँग्रेसची यावर भूमिका आहे कारण की एक वेळ अशी आली होती की महाविकास आघाडीचा सुद्धा प्रचार राज ठाकरेंनी केला होता असं आहे हा सेक्युलर देश आहे कुठल्याही पक्षाचा नेता कुठल्याही पक्षाबरोबर जाऊ शकतोय बसू शकतोय अलायन्स करू शकतोय अलायन्स तोडू शकतोय आता महानगरपालिकेला आणखी 4-5 महिने आहेत ही सगळी बातमी अशी होत राहणार आहे हे जाऊन त्यांना भेटले ते जाऊन त्यांना भेटले पवारसाहेब जाऊन मग प्रधानमंत्रीला भेटले मग अमित शहाला भेटले हे सगळं भेटी गाठी कामाबद्दल होत राहणार आहे पण याला आता निवडणुकीशी जोडणं हे फार प्रिय हो तुम्हाला वाटतं की एकत्रित येतील मनसे आणि भाजपा आता त्यांचा पक्ष आणि काँग्रेसचं काय लेन देणं येतील ना येतील मला त्याच्याबद्दल काय परिणाम काय होईल त्याचा परिणाम काय होईल शेवटी अर्थात काँग्रेसची जी पोझिशन आधी होती 10 वर्षापूर्वी ती कमी डिक्रिझिंग ऑर्डरमध्येच दिसते काँग्रेसला संपवायचं स्वप्न भारतीय जनता पार्टी बघत आहेत आणि प्रेसच्या माध्यमातून भरपूर लोक बघत आहेत कारण हे आमदारकीचा पण निवडणुका होत असताना सिंगल डिजिटच बोलत होते की महाराष्ट्रामध्ये जे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 8-8, 9-9 येणार आहे पण संख्या आपण जर बघितली आणि येत्या काळात तुम्ही बघा जे परिणाम आज तुम्हाला वेस्ट बेंगॉल आणि बाकी ठिकाणी BJP दिसले तशीच परिस्थिती अख्ख्या देशामध्ये त्यांची दिसते भारतीय जनता पार्टीचे जेवढे प्रदेश आहेत किंवा जेवढे नेते आहेत त्यांनी नवीन तर काय केलेलंच नाही जेवढी योजना UPA आणली त्याचे नावच बदली करत आहेत नवीन शहरं निर्माण करत नाही शहराचे नावच बदली चालू बेसिकली देशाला नवीन काय द्यायचं आहे का नाही देशाला बघण्यासाठी काय नवीन काय होणार की नाही की फक्त नामकरणच चेंज होत राहणार आहे हेच त्यांची पॉलिसी आहे लोकांच्या डोक्यात फक्त जे आहे कम्युनलायझेशन टाकणं हेच भारतीय जनता पार्टीचा एजेंडा आहे आणि तेच चाललंय आणि अर्धे प्रेस तेच दाखवत आहे देखिए ये सेक्रेटरी इंचार्ज हर महीने में आते हैं पार्टी के वरिष्ठ नेताओं के साथ में जो स्ट्रैटेजी कमेटी बनी है उनके साथ में बैठ के चर्चा होती है अभी महाराष्ट्र में एक के बाद एक संकट आ रहा है उस संकट में कांग्रेस के कार्यकर्ताओं ने कांग्रेस के नेताओं ने जाके जहाँ पे ये इतना पानी भर गया लोगों के घर तबाह हो गए लोगों के बिजनेस तबाह हो गए
उनको किस तरीके से मदद करना चाहिए, उनके दुख में किस तरीके से शामिल होना चाहिए, आने वाले दिनों में महानगर पालिका के चुनाव आ रहे हैं उसमें क्या स्ट्रेटेजी होना चाहिए, ये सारी बातों की चर्चाएं होती हैं। चुनाव को लेकर महानगर पालिका चुनाव को लेकर एक तरफ बीजेपी जो है राज ठाकरे से नजदीकी बढ़ा रही है, मुलाकातें हो रही है, तो आपको लगता है कि इसका कुछ असर होगा या गठबंधन होगा दोनों में? भारतीय जनता पार्टी चुनाव जीतने के लिए किसी के साथ भी जा सकती है और किसी को भी रातों रात उखाड़ सकती है। आपने देखा होगा कि कई राज्यों में उन्होंने रातों रात जो है मिशन कमल करके वहाँ की सरकार गिरा दी, यानी सेकुलरिज्म का कत्ल किया, और रही बात उनको सत्ता में अगर जाना है तो किसी को भी गाली देंगे और किसी को भी अच्छा बनाएंगे, किसी को भी बुरा बनाएंगे। जम्मू कश्मीर में वहाँ पे मैडम के साथ चले गए, आज उनको गाली दे रहे हैं। तो देश के अंदर उनको सत्ता बनानी है और किसके साथ भी बनानी पड़े, और कितने भी क्रिमिनल हो, कितना भी इल्ज़ाम हो, उनके पास जाके वो पवित्र होता है और सरकार बन जाती है। पार्टी और बीजेपी साथ आई तो क्या कांग्रेस को नुकसान हो सकता है, और कांग्रेस ने क्या अकेले लड़ने के बारे में चुना ठानी है या फिर अभी भी गठबंधन के बारे में कुछ विचार हो रहा है? ऐसा है कि चुनाव आने वाले हैं, एक नेता दूसरे नेता से मिलने वाले हैं, कौन किससे मिलता कौन किससे नहीं मिलता, उनका अलायंस होता नहीं होता, इससे कांग्रेस पक्ष को कुछ लेना देना नहीं। कांग्रेस पक्ष जो है अपने आप में मजबूत पक्ष है, और अलायंस होना नहीं होना ये हमारे जो वरिष्ठ नेता हैं वो बैठ के तय करेंगे। अच्छा, पेगासस मामले में आपसे जानना चाहेंगे, सुप्रीम कोर्ट ने फटकार लगाई है, सरकार को कहा है कि अभी तक एक एफआईआर तक रजिस्टर नहीं हुआ, क्या कुछ कहेंगे? नहीं, सुप्रीम कोर्ट तो कह रही है, सुप्रीम कोर्ट ने फटकार भी लगाई है, तो ये चैनल कितनी बार दिखाते हैं, प्राइसेस हाइक हो गए कितनी बार बताए, लोग आंदोलन कर रहे हैं कितनी बार बताते हैं। वो एक शेट्टी का केस हो गया, उसको तो दिन रात चला रहे हो, यहाँ लोग आंदोलन लाखों की तादाद में कर रहे हैं, मर रहे हैं, वो तो चल नहीं रहा है। आज जासूसी जो है अपने लोगों पे कर रहे हैं, मीडिया हाउस जो एक चौथा स्तंभ है देश का उसको उखाड़ के फेंकने की साजिश हो रही है, तभी मीडिया डरी हुई है। तो ये सारी चीज़ों को जो है उठ के आना होगा, राहुल जी के साथ जो है खड़ा होना पड़ेगा, और ये जो गलत काम कर रहे हैं उनको रोकना होगा। आज बीजेपी ने आंदोलन किया है, उनका कहना कि सब कुछ शुरू कर दिया लेकिन लोग आएंगे कैसे, बहुत ट्रैफिक जाम हो रहा है, ऐसे में दो लोग जो दो डोज हो गए उनको परमिशन दी जाए। ऐसा है कि स्टेट के अंदर जो है एसटी चालू है, बीएसटी चालू है, रिक्शा चालू है, टैक्सीज चालू है, आखिरी जो बचा है वो ट्रेन है। ट्रेन में बहुत संख्या में लोग ट्रैवल करते हैं, जिनके जिनके दो डोसेज पूरे हो गए उनको जो है सरकार सोच कर रही है आने वाले दिनों में उनको भी अनुमति मिलेगी। लेकिन साथ ही साथ ये भी तो सरकार को देखना होगा कि थर्ड वेव जो है जो केरला में दिखाई दे रहा है वो अगर पूरे देश में आ गया तो उसके लिए भी हमको तैयार रखना होगा। खाली इस तरीके से खोल दें और फिर लॉकडाउन करें, ना समझ की तरह आके रात को 8 बजे कुछ घोषणा करना उसके बाद में देश बंद करना, कम से कम ये काम महाविकास अघाड़ी नहीं करेगी। होटल व्यवसायी भी काफी नाराज है, उनका कहना कि 4 बजे तक सब कुछ बाकी सब खुला है तो हमारे होटल 4 बजे तक क्यों? होटल को ऑलरेडी टेक ओवर के लिए जो है हमने कभी बंदी नहीं लाई है, उनको तो जब तक चाहिए वो अपना पार्सल दे सकते हैं, अब हमने 4 तक दिया है, जैसे जैसे थोड़ा सा और बेटर होगा हम उसको और अनुमति देंगे। राजीव गांधी खेल रत्न अवार्ड का नाम बदल कर मेजर ध्यानचंद अवार्ड कर दिया गया है, राजनीति हो रही है यहाँ पर? 7 साल में एक काम बताइए जो भारतीय जनता पार्टी की सरकार, नरेंद्र मोदी जी की सरकार ने दिल्ली में आने के बाद किया होगा। जितने स्कीम्स जो UPA गवर्नमेंट की थी उन सारे स्कीमों का नाम चेंज करने का काम किया, जितने शहर या जितने डिस्ट्रिक्ट थे खाली उनका नाम चेंज करने का काम किया। एक ऐसा शहर बता दो जो उन्होंने स्मार्ट सिटी बनाने की बात की थी, कहीं एक स्मार्ट सिटी बनी हो। एक ऐसा गांव बता दो जो उन्होंने बोला था कि हर MP जो एक गांव बनाएगा वो एक ऐतिहासिक गांव का, वो एक अखा देश में गांव बता दो। कोई एक ऐसा काम बता दो जो केंद्र सरकार की तरफ से घोषित हुआ और वो देश में पूरा हुआ हो। सह्याद्रीची उंची म्हणजे